धारावी मधल्या तोडक कारवाईला 4 ते 5 दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. मशिदीच्या अनधिकृत भागाच्या तोडक कारवाईला ही स्थगिती देण्यात आली. आज सकाळी पालिकेचं पथक तोडक कारवाईसाठी आल्यामुळे जमाव रस्त्यावर आला. जमावाने बीएमसीच्या पथकातील वाहनांच्या काचा फोडल्या. स्थानिक नेत्यांच्या मध्यस्थीनंतर पालिकेकडून कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. धारावी परिसरातील मशिदीचा अवैध भाग पाडण्यावरून तणाव निर्माण झालाय. अवैध भाग पाडण्यासाठी आलेल्या बीएमसीच्या पथकालाही काही लोकांनी अडवलं. आक्रमक जमावाने बीएमसीच्या वाहनाच्या काचा फोडल्या, तर जमावातील काही लोकांनी धारावीतील रस्ता देखील अडवला. वर्षा गायकवाडांसह स्थानिक नेत्यांनी पोलिसांसोबत या संदर्भात चर्चा केली. जमावानं शांत राहावं, वर्षा गायकवाडांसह पोलिसांकडून हे आवाहन करण्यात आलंय. धारावीतील 90 फूट रस्त्यावरील मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी 4-5 दिवसांची मुदत मागितली. पालिकेने बजावलेल्या निष्कासन नोटीस नंतर विश्वस्तांनी केलेली लेखी विनंती प्रशासनाकडून मान्य झाली. अतिक्रमित बांधकाम काढण्यासाठी मुदत द्या, स्वतःहून बांधकाम हटवण्यात येईल अशी विनंती विश्वस्तांनी केली. ठरल्या मुदतीत अतिक्रमित बांधकाम काढून टाकावे असे निर्देश पालिका प्रशासनाने विश्वस्तांना दिले.